आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उमळवाड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन. 5 दिवसीय कार्यशाळेत अध्यापनाबरोबर विविध थेरपीचे मार्गदर्शन. उमळवाड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कार्यशाळेत अध्यापनाबरोबरच विविध थेरपीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळ आणि सर्व शिक्षण अभियान समूह शिक्षण कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उमळवाडच्या कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर आणि दानलिंग हायस्कूल येथे आयोजित या शिबिरात अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाबरोबरच फिजिओथेरपी, वाचावाचक थेरपी आदींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इतर सेवा सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणांचा पाठपुरावा करून सातत्य राहावे यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत विषय तज्ञ नितीन कांबळे सर, अपर्णा मोकाशी, विशेष शिक्षक प्रतिमा माने मॅडम, महादेव कुंभार सर, शंकर बरगाले सर यांच्यासह पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आर डी काळगे आणि विस्तार अधिकारी ए एस ओमासे मार्गदर्शन करणार आहेत. महानकर न्यूज साठी उमळवाडहून संदीप इंगळे सह सुभाष इंगळे. मी शंकर वर्गाले, विशेष शिक्षक पंचायत समिती शिरोळ, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर व डायट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान कुमार विद्यामध्ये हिरो उमळवाड येथे कुमार शाळेतील मुलं, कन्या उमळवाड व दांडिंग हायस्कूल उमळवाड या सर्व शाळेतील CWC विद्यार्थी जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 23 ते 27 या 5 दिवसांमध्ये उन्हाळी वर्गाचे नियोजन आम्ही केलेलं आहे. या उन्हाळी वर्गात त्या विद्यार्थ्यांना आपण जी थेरपी, फिजिओथेरपी, त्यानंतर स्पीच थेरपी, त्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी, त्याच विद्यार्थी त्याचबरोबर त्यांच्या अध्यापनाबाबत ज्या गोष्टी सर्व गोष्टी आहेत रेग्युलर मुलांप्रमाणे ज्या असतात ती सर्व माहिती आणि ते सर्व मार्गदर्शन आम्ही त्या पालकांना, त्यावर शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना या ठिकाणी करतो आहे. सलग 5 दिवस या उपक्रमामध्ये उपस्थित जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधांबाबत व सर्व त्यांच्या गुणांबाबत पाठपुरावा, त्यांच्या स्वातंत्र्यपूर्ण राहावं या दृष्टिकोनातून हा वर्ग नियोजला आहे. धन्यवाद.